सब सर्विस और डोर हैक कर रहा है मैडम ने कुंत दे बैठो आप आराम से बैठो ओके ऐसा ऐसा करो दोनों जी ने आना है वो वीडियो शुरू करना लाइट हैक से है ना फोटो करेक्ट हो रहा है रिकॉर्डिंग हो रहा है जी हां जी सर हो रहा है ನೀವು ಈ ಕಡೆ ಬಂದ್ಬಿಡ್ರಿ ನಾನು ಹಿಂದ ಬಂದ್ರೆ ನಿಮ್ ಪಿಕ್ಚರ್ ಕರೆಕ್ಟ್ ಕಾಣ್ತದೆ ಮಾಡ ನಮ್ ಕುಂತ ಪೊಸಿಷನ್ ಕರೆಕ್ಟ್ ಇದೆ ಸರ್ ನೀವು ಅವ್ರ ಕಡೆ ನೋಡಿದ್ರಿ ರೈಟ್ ಒನ್ ಮಿನಿಟ್ ರೀ ಥೋಡ ಜೋರ್ ಸೇ ಬೋಲ್ನಾ ಶಿಷ್ಯ ಜರ ಆವಾಜ್ ಸೇ ಬೋಲ್ನಾ ಹಾಂ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿ ಸರ್ ಬಿಜಾಪುರದ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒನ್ ಮಿನಿಟ್ ಫಸ್ಟ್ ನೀವು ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಹೌದು ಸರ್ ನಾನು ನಿಮ್ಮ ಒಬ್ಬರಿಗೆ ಕ್ಲೋಸ್ ಅಪ್ ಹೋಗ್ತೇನೆ ಓಕೆ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ ಇಲ್ಲ ಆಮೇಲೆ ಟೂ ಶಾರ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ಇಬ್ಬರು ಬರೋಣ ನೀವು ಇಷ್ಟು ಕೇಳಿ ನೀವು ಅವ್ರದ್ದು ಈ ಸದ್ದು ಇಂಟ್ರೊಡಕ್ಷನ್ ಕೊಡ್ತೀರಿ ಸರ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅವ್ರಿಗೊಂದು ಕ್ವಶನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು ಫ್ರೇಮ್ ಔಟ್ ಹಾಕಿರಿ ಅಷ್ಟೇ ಆ ಮುಂದೆ ಅವ್ರು ಒಬ್ರು ತಗೋಬೇಕು ನಾ ರೈಟ್ ಓಕೆ ಈಗ ಅವ್ರ ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರಂತ ಅವ್ರು ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೋದು ಸರ್ ಈಗ ಇದು ಕೇಳಿ ಫಸ್ಟ್ he doesn't having any experience about it ಅಷ್ಟೇ ಬರ್ಲಿ ಬಿಜಾಪುರದ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ ಎಂಬ ಸೇನಾಧಿಪತಿಯವರು ಮಾಡಿದ ಸಾಧನೆಗಳು ಮತ್ತು ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸಂಶೋಧನೆ ಮತ್ತು ಅವರ ಸ್ಮಾರಕಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸಂಶೋಧನೆಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದು ಈ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನಮಗೆ ರಾಯಚೂರಿನ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಖಾಜಿ ಮನೆತನದ ಮೊಯಿನ್ ಅಜರ್ ಸಾಹೇಬರ ಪರಿಚಯವಾಯಿತು ಮೊಯಿನ್ ಅಜರ್ ಸಾಹೇಬರು ಅಫ್ಜಲ್ ಖಾನರ ಬಗ್ಗೆ 1968 ಕಲಾಮಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದು ನಮಗೆ ಹರ್ಷವಾಗಿ ಮೊಯಿನ್ ಅಜರ್ ಸಾಹೇಬರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಂಡಾಗ ಮೊಯಿನ್ ಅಜರ್ ಸಾಹೇಬರು ಒಳ್ಳೆಯ ಉರ್ದು ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಜ್ಞಾನಶಕ್ತಿ ಪಡೆದಿದ್ದು ಅದರಂತೆ ಫಾರ್ಸಿಯಲ್ಲಿಯೂ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇವರಂತ ಪಡೆದಂಥ ಜ್ಞಾನ ಬೇರೆಯವರಿಗೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ನನ್ನ ಭಾವನೆ ಈ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನಾನು ಮೊಯಿನ್ ಅಜರ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಅವರ ವಯಸ್ಸು 82 ಮೇಲ್ಪಟ್ಟಿದ್ದರು ಅವರ ದೃಷ್ಟಿ ದೋಷವಿದ್ದರು ಅವರ ಜ್ಞಾಪಕ ಶಕ್ತಿ ಎಷ್ಟಿದೆ ಅಂತ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಈ ಸಂಬಂಧದಲ್ಲಿ ನಾನು ಅವರನ್ನು ಈ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಬೇಕಾಗಿದೆ ಹಾಜಿ ಸಾಹಬ್ ಆಪ್ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಕ್ಯಾ ಜಾನ್ತೆ ಹೈ ಔರ್ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಆಪ್ಕೋ ಕಲಾಮ್ ಲಿಖನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಕ್ಯಾ ಕೈಸಾ ಕ್ಯಾ ಮಹಸೂಸ್ ಹೋ ಗಯಾ ಅಸ್ಸಲಾಮು ಅಲೈಕುಮ್ ವರಹಮತುಲ್ಲಾಹಿ ವಬರಕಾತು ಜನಾಬ್ ಯಾದಿ ಮೈ 1965 ಮೇ ಕರ್ಕೆ ಕರ್ಕೆ ವತನ್ ಕರ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ರಾಯಚೂರ್ ಸೇ ಮೈ ಕೊಂಕಣ್ ಕೆ ಚಲಾ ಗಯಾ ಥಾ ಜಿ ಔರ್ ವಹಾಂ ಪರ್ ಜಾಕರ್ ಜಾನಾ ಕೊಂಕಣ್ ಮೇ ತಾಲೂಕಾ ಖೇಡ್ ಜಿಲ್ಲಾ ರತ್ನಗಿರಿ ಕೆ ಮಸ್ಜಿದ್ ಸಭಾ ಪರ್ ಜನಾ ಮೈನೆ ಅರಬಿ ತಾಲೀಮ್ ಕಿ ಬುನಿಯಾದ್ ಡಾಲಿ ಜಿ ತೋ ಯೇ ಬಾತ್ ಔರ್ ಯೇ ವಾಕ್ಯಾ ಜೋ 1965 ಕಾ ಹೈ ಜಿ
लेकिन अफजल खान के बारे में तो मैं बहुत कुछ सुनता था, और अफजल खान एक वो हस्ती है जो आज भी जो है ना बहुत सारी दुनिया नावाकिफ है। अफजल खान मिर्जापुर के एक शेर हैं। तो मैं 1968 में इत्तेफाक हुआ मुझे उनके मज़ार पर जाने का, प्रतापगढ़ पर जाने का। अब प्रतापगढ़ महाबलेश्वर से करीब है और कोकण में है। तो जब मैं प्रतापगढ़ पर चढ़ा और उनकी मज़ार को देखा और वो मंदिर को, प्रतापगढ़ के मंदिर को देखा, तो मेरे दिल में जो है ना कुछ तासुर पैदा हुआ, और जिसके बाद मैंने मज़ार गाजी अफजल खान, दोनों मज़ारें हैं जी, गाजी अफजल खान की मज़ार भी है और सैयद बंदा अली की मज़ार, दोनों मज़ारें हैं और बहुत खुशनुमा हैं। तो उनके इस पर जो है ना मैंने अपना ये कलाम जो है ना उनके इसमें मज़ार में मज़ार पे लिखा है और मैंने पेश किया है, और जो भी सुन रहे हैं तकरीबन बहुत खुश हो रहे हैं और बहुत पसंद कर रहे हैं, मकबूलियत बढ़ती जा रही है कलाम की। तो अगर आप सुनना चाहते हैं तो मैं सुनाने के लिए तैयार हूँ। सुनाइए। नजर अफजल खान, वजीर सिपाह सरदार और गाजी वतन हजरत अफजल खान शहीद रहमतुल्लाह अलैह, बमकाम कोहे प्रतापगढ़, नुजे महाबलेश्वर को खिताए कोकन। तो ये कलाम मैंने जो ना उनकी बारगाह में अर्ज किया है कि मुझे पीरे फरक जी जी कब लिखे ये कलाम आप? ये कलाम मैंने 1968 में लिखा है जी। आप बोलिए जी। हाँ, मुझे पीरे फरक ने ऐसे भी मंजर दिखाए हैं जी। हाँ, दुनिया में कौन नहीं देखता, मुझे पीरे फरक ने ऐसे भी मंजर दिखाए हैं और जहाँ पर दीदे गिरिया ने अश्के गम बहाए हैं। मेरी नाव भी तूफानों में डूबी और उभरी है जी। मेरी नाव भी तूफानों में डूबी और उभरी है, अरे तुम्हें मालूम है कोकन में मेरी उम्र गुजरी है। क्या मैं खाली रायचूर में ही नहीं रहा, मैं दखन में ही नहीं रहा, बल्कि कोकन की भी जगह मैं सैर कर चुका हूँ। और तुम्हें मालूम है कोकन में मेरी उम्र गुजरी है, तमन्ना है कि कोकन में मैं कोई काम कर जाऊँ, तमन्ना है कि कोकन में मैं कोई काम कर जाऊँ, और मुकद्दर साथ दे तो फिर दखन में नाम कर जाऊँ। क्या अगरचे शायरी नगमा सराई मेरी फितरत है, अगरचे शायरी नगमा सराई मेरी फितरत है, दखन के बख्त खुफ्ता को जगाना मेरी आदत है, दखन की अजमत रफ्ता पे जिस वक्त मैं रोता हूँ, दखन की अजमत रफ्ता पे मैं जिस वक्त रोता हूँ, तो जमीन शेर में फिर अश्क के दाने भी बोता हूँ। जो हसरत है मेरे दिल में वो तुमसे साफ कहता हूँ, जो हसरत है मेरे दिल में वो तुमसे साफ कहता हूँ, दरक्षा करने तारीख दखन कोकन में रहता हूँ। क्या मेरी किस्मत ने अब प्रतापगढ़ पर मुझको लाया है, मेरी किस्मत ने अब प्रतापगढ़ पर मुझको लाया है, और मज़ार गाजी गाजी अफजल खान पर आंसू बहाया है। वो अफजल खान जिसकी तेरे बुरना जब चमकती थी, भरत टमकी तो क्या मुगलों की भी दुनिया दरसती थी। क्या मौरख इसकी तुर्बत पर हमेशा खून रोया है, मौरख यह हकीकत कह रहा हूँ मैं, ये कोई मौरख इसकी तुर्बत पर हमेशा खून रोया है, फराज कोह पे बीजापुर का एक शेर सोया है, फिर वो जालसाजी का है गमगीन नजारा, कि एक मेजबान ने जब अपने घर मेहमान को मारा, सुनाने चादर गुल इसकी तुर्बत पर मैं आया हूँ, सुनाने दास्तान गम भी अपने साथ लाया हूँ। अरे अफजल खान उठकर देख लिए सारी बर्बादी, दखन ने आज तक पाई नहीं है अपनी आज़ादी, दखन वालों की गर्दन में वही तोहफे मलामत है, और दखन पर आज तक भी दिल्ली वालों की हुकूमत है। क्या ये बेदादी जफाकारी भी एक दिन रंग लाएगी, ये बेदादी जफाकारी भी एक दिन रंग लाएगी, और दखन वालों को अफजल खान तेरी याद आएगी। क्या हमेशा शेर की औलाद अजहर शेर होती है, हमेशा शेर की औलाद अजहर शेर होती है, मगर नामर्द की दुनिया बड़ा है बड़ी अंधेर होती है। शुक्रिया आपका। शुक्रिया। कनाडा में तुम्हें एंडिंग कर लो सर, 1 मिनट। हाँ, कनाडा तक है।
ಎಂಡಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೇಳಿ, ತರ್ಡ್ ತರ್ಡ್ ಒಂದ್ ಮಿನಿಟ್ ಸರ್, ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೇಳಿ ಸರ್. ಅಫ್ಜಲ್ ಖಾನರ ಒಂದ್ ಮಿನಿಟ್ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಚಾಲು ಮಾಡ್ಬಿಡಿ. ಎಸ್, ಅಫ್ಜಲ್ ಖಾನರ ವಂಶಸ್ಥರಾದ ನಮಗೆ ಮೊಯಿನ್ ಅಜರ್ ಸಾಹೇಬರು 1968 ಅಫ್ಜಲ್ ಖಾನರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ ಕಲಾಮು ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ನಂತರ ಇದು ಮೊಟ್ಟ ಮೊದಲೇ ಕಲಾಂ ಎಂದು ನಾವು ಭಾವಿಸಿದ್ದು. ಮೊಯಿನ್ ಅಜರ್ ಸಾಹೇಬರು ಅಫ್ಜಲ್ ಖಾನರ ಬಗ್ಗೆ ಈ ಕಲಾಮು ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಮನೆಯವರ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಅದರಂತೆ ಅದರಂತೆ ನಮ್ಮ ಅಫ್ಜಲ್ ಖಾನ್ ಮೆಮೋರಿಯಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಹೋದ ವರ್ಷ ನಾವು ಅದನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದು. ಆ ಮೆಮೋರಿಯಲ್ ಟ್ರಸ್ಟ್ ಪರವಾಗಿಯೂ ಅವರಿಗೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಲಾಂ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕೆ ಉತ್ಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆ ವಂದನೆಗಳು.